नमस्कार, मी निकित खामनकर आणि आपल्या सर्वांचे आपले जय किसान या चॅनलवर स्वागत आहे. आज दिनांक 8 ऑक्टोबर 2021 आणि मित्र हो आता दुपारचे 11:50 झालेले आहेत. अरबी समुद्रातील कमी दाबामुळे राज्यात पुढील 4-5 दिवस पाऊस. सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलकला नक्की प्रेस करा. राज्यात आणखी 4-5 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण की 10 ऑक्टोबर दरम्यान समुद्रात अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याची शक्यता असल्याने पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने तशी शक्यतासुद्धा वर्तवली आहे, त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगांचा गडगडाट, विजांच्या कडगडाटासोबत पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहनसुद्धा हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. अरबी समुद्र ते पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत वादळी पावसाला पोषक स्थिती निर्माण होत आहे. 10 ऑक्टोबरला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे संकेत आहे, त्यामुळे राज्यात आणखी 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड सोबत सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली सोबतच मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, परभणी आदी भागामध्ये प्रामुख्याने पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.